नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की आज देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि हे वातावरण पुढे सातत्याने राहणार आहे किंवा याच्यात वाढ होत जाणार आहे परंतु एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी मुळातच पाऊस कमी आहे त्या भागावर आपला अंदाज निर्धारित आहे हे विसरू नका बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये पुढील चोवीस तासामध्ये खास करून मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून थोडं पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुणे अहमदनगर बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना या काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पावसाला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो उद्या विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार आहे कोकणात पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण हे पूर्व भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे पर्यायने चौदा तारखेपासून विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल कोकणातही सरी होत राहतील पंधरा ऑगस्टपासून विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकण किनारपट्टीला मध्यम ते हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती आणि हलका पाऊसही असू शकतो आपण एकच बघतो की दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडेल परंतु पावसाचा मुख्य प्रभाव या ठिकाणी कमी राहताना दिसतो आहे अठरा तारखेपासून मात्र म मा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रासहित मराठवाड्यासहित विदर्भ आणि कोकणात पावसाची परिस्थिती राहणार आहे की वीस तारखेला पावसाचं खूप मोठं प्रमाण भारतामध्ये आहे महाराष्ट्रात ते विरळ स्वरूपात आहे कोकणात दक्षिण कोकणातून थोडं प्रमाण वाढेल परंतु आपण गेल्या दोन व्हिडिओपासून हे सांगायचा प्रयत्न करतो की आपल्याला एक आठवडाभर अजून पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे एकवीस ऑगस्टला विदर्भामध्ये जोरदार पाऊस राहील कोकणात पावसाच्या जोरदार सरी होणार आहेत मॉडेलमध्ये जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही सांगायचा प्रयत्न करतो ती समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मी नेहमी सांगत आलो आहे की हवामानात जो बदल होतो तो मॉडेलमध्ये बदलत असतो त्यामुळे दर दिवशी आपल्याला हवामानात झालेले बदल आपल्या हवामानाच्या अंदाजात बदलताना दिसतील त्यामुळे दिवशी पाऊस सांगितला होता आज पाऊस सांगितला नाही असं होऊ शकतं उद्या तेरा तारखेला या मॉडेलनुसार महाराष्ट्रात केवळ कोकणात सरी होतील इतरत्र फारसा पाऊस नाही केवळ गडचिरोलीत थोडं पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चौदा तारखेला पूर्व भारतातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून थोडं महाराष्ट्राच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण एकूणच बघतो आहोत की अंदमान निकोरबेट असेल किंवा बंगालच्या उपसागराचा उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी किंवा पूर्वेकडील भारताचा भाग असेल या ठिकाणी आता पावसाचं वातावरण वाढत जाण्याची शक्यता पंधरा तारखेपासून आहे सोळा तारखेपासून आपण बघतो आहोत की महाराष्ट्रातील काही भागात स्थानिक स्वरूपाचं पावसाचं प्रमाण वाढेल आणि यामध्ये खास करून विदर्भाचा भाग असणार आहे कोकणाचा भाग असणार आहे परंतु आपण हेही बघतो आहोत की पूर्व भारतामध्ये अनेक राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे सतरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण विदर्भातून वाढायला सुरुवात होईल कोकण आणि विदर्भातच पावसात जोर राहणार आहे त्यामुळे इतरत्र पावसाचं प्रमाण कमी राहील स्थानिक स्वरूपात पाऊस होईल परंतु मोठे पाऊस होणार नाही एकोणीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात सर्वत्र पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे पूर्व विदर्भात पाऊस सुरू होणार आहे कोकणात पावसात जोर वाढणार आहे इतरतरी पावसाला अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण वीस तारखेलासुद्धा बघतो की महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कोकणामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आपल्याला वीस तारखेला दिसते आहे एकवीस तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे पण मोठं पावसाचं वातावरण नाही पण एक मात्र सत्य आहे की बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचं प्रमाण वाढते पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आणि याचा प्रभाव हा यानं त्या प्रकारे महाराष्ट्रावर होणार आहे पावसाळी परिस्थितीचा धावता आढावा घेणार आहोत तेरा तारखेला आपण दिवसभरामध्ये महाराष्ट्रात विरळ स्वरूपात स्थानिक स्वरूपाच्या पावसाला अनुकूल वातावरण आहे घाटमाथ्यांवर पावसाची शक्यता कायम आहे चौदा तारखेला देखील आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या भागात पावसाची शक्यता आहे पंधरा ऑगस्टला आपल्याला सकाळपासूनच विदर्भामध्ये मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागामध्ये पावसाळी वातावरण दिसणार आहे या दरम्यान नाशिक जिल्ह्यातही थोडं पावसाचं प्रमाण वाढणार आहे अहमदनगर बीड परिसरात देखील आपल्याला थोडं पावसाळी वातावरण पंधरा ऑगस्टला निर्माण होताना दिसेल फक्त विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल या ठिकाणी सोळा तारखेपासून पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण बदलेल ठिकठिकाणी थीक पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक थीक पाऊस पडणारे मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटासह विदर्भामध्ये पाऊस होणार आहे परंतु दुष्काळी पट्ट्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पर्जने छायेचा प्रदेश म्हणतो किंवा मराठवाड्याचा पश्चिमी भाग म्हणतो ज्या ठिकाणी सुरुवातीपासून पाऊस कमी आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्यात आपल्याला अजूनही समाधानकारक बदल दिसत नाही आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाळी वातावरण सतरा अठरा तारखेला वाढणार आहे फक्त एकोणीस तारखेला जवळपास अकोला अमरावती बासीम हिंगोली या परिसरात मोठं पावसाळी वातावरण तयार होईल गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पावसाळी वातावरण असणार आहे तर एक आठवडाभर पावसाचं प्रमाण जरी कमी राहिलं तरी वीस तारखेनंतर पावसात सकारात्मक बदल होतील जवळपास संपूर्ण विदर्भ हा पावसाने व्यापणार आहे आणि मोठे पाऊस आपल्याला विदर्भामध्ये वीस एकवीस तारखेच्या नंतर दिसणार आहेत कारण या ठिकाणावरून एक कमीदाब सरकणार आहे आणि याच दरम्यान आपण बघतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा